हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय अनादर न्यू व्हिडिओ आज सहा मे दोन हजार बावीस आज मराठी चित्रपटगृहांमध्ये व मराठी बॉक्स ऑफिसवरती किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये एकूण सहा चित्रपट जे आहेत ऑफिसवरती रिलीज झालेले आहेत मला कळत नाही मित्रांनो की मराठी डायरेक्टर आहेत एकाच दिवशी एवढे जास्त चित्रपट का प्रदर्शित करत आहेत खूप सारे ऑडियन्सला आता माहीत पण नाही की इतके चित्रपट प्रदर्शित देखील झालेले आहेत ऑडियन्सला काय मलाच माहिती नव्हती की इतके जास्त चित्रपट बॉक्स ऑफिसवरती प्रदर्शित झालेले नाही परंतु मी इन्फ्लुएन्सर असल्यामुळे मला माहिती ठेवावी लागते त्यामुळे मी चेक केले तर आज जवळपास सहा चित्रपट जे आहेत बॉक्स बॉक्सऑफिसवर एकूण प्रदर्शित झालेले आहेत काही काही चित्रपटाचे तर लोकांना नावं देखील माहिती नाहीत तर आज हे जे सहा चित्रपट आहेत या सहा चित्रपटांचा मी एकच रिव्ह्यू करणार आहे म्हणजे सिक्स इन वन व्हिडिओ असंही म्हणू शकता तुम्ही साही चित्रपटांचा एकाच व्हिडिओमध्ये मी रिव्ह्यू करणार आहे आणि फ्रँकली स्पीकिंग तुमच्यासोबत तर हे साही चित्रपट बघणं काय पॉसिबल नाही आहे कारण तुम्ही समजू शकता की सहाला सहा चित्रपट बघून त्यांचा रिव्ह्यू करणं काय पॉसिबल नाही आहे त्यामुळे मी या चित्रपटांची इन्फॉर्मेशन शोधून या चित्रपटामध्ये नेमकं आहे काय हे सर्व शोधून तुमच्यासोबत एक चांगला रिव्ह्यू देण्याचा प्रयत्न करणार आहे की ह्या आठवड्यामध्ये तुम्ही कोणता मराठी चित्रपट जो आहे त्याला प्रेफरन्स देऊ शकता किंवा प्रेफरन्स बघू शकता प्रेफरन्सनी बघू शकता आणि मीही जर तुमच्या ठिकाणी असलो असतो तर मीही कोणता चित्रपट बघितला असता हेही नक्की तुम्हाला सांगेल मी तर चला सुरुवात करूया या व्हिडिओमध्ये आपण तर पहिला चित्रपट पहिल्यांदा मी तुम्हाला सहा चित्रपटांचे नाव सांगतो पहिला चित्रपट आहे अविरत दुसरा चित्रपट दिल दिमाग और बत्ती तिसरा चित्रपट भारत माझा देश आहे चौथा चित्रपट लगन पाचवा चित्रपट गुल्लर सहावा चित्रपट तराफा तर आपण सर्वात पहिले पहिला चित्रपट अविरत या चित्रपटाची जी आहे रिव्ह्यू करूयात अविरात हा जो चित्रपट आहे या चित्रपटाचे जे दिग्दर्शक आहेत मिलिंद महात्रे हे आहेत चित्रपटामध्ये आता वेगळी कास्ट आहे नवीनच कास्ट आहे चित्र मला दिग्दर्शकही जे आहेत ते नवीनच दिसत आहेत दिग्दर्शकानेच या चित्रपटाचे प्रोडक्शन देखील केलेले आहे व चित्रपटाचे रायटरही तेच आहेत चित्रपटामध्ये आपल्याला शुभम होलकरसारखे जे कलाकार आहेत ते दिसलेले आहेत खूप जणांना तर माहिती पण नाही की हा चित्रपट जो आहे बॉक्स ऑफिसवरती किंवा चित्रपटगृहाय प्रदर्शित झालेला आहे कारण की चित्रपटाला स्क्रीन्सही तशाच प्रकारच्या मिळालेल्या आहेत निग्लिझिबल एकदम कुठे मिळालेल्याच नाहीत अशा प्रकारच्या स्क्रीन्स ज्या आहेत चित्रपटाला मिळाल्या आहेत मुंबईसारख्या मोठ्या ठिकाणी ही चित्रपटाला दुसऱ्यातून चार ते पाच शोज आहेत ऑल ओव्हर मुंबईमध्ये मिळत आहेत याचा अर्थ तुम्ही समजू शकता की चित्रपटाला किती कमी स्क्रीन्स किंवा किती कमी रिस्पॉन्स जे आहे थेटर्सकडून देखील मिळालेला आहे चित्रपटाची गोष्ट सांगायला गेली की चित्रपटामध्ये नेमका आहे काय तर एक कथा दाखवलेली आहे की ज्यामध्ये मुलं जे आहेत वॅकेशनवरती जातात त्यानंतर ते स्वतःला घडवण्यासाठी नेमकं स्वतःला सिद्ध करण्यासाठी काय काय करतात या टाईपची कथा जी आहे या चित्रपटामध्ये दाखवलेली आहे एक थोडीफार वेगळी कथा जी आहे आपण चित्रपटामध्ये बघू शकतो परंतु चित्रपट जो आहे याचा जे जनरल पाहिलं तर ड्रामा किंवा सोशल टाईपचा जे आहे चित्रपटाचा जनर आहे आणि माझ्या मते या चित्रपटाला रिव्ह्यू जे द्यायचा झाला तर मी चित्रपटाला जवळपास पाचपैकी अडीच स्टार देईल कारण की चित्रपटाची जे कथा स्टोरी काय स्ट्रॉंग वाटत नाही चित्रपटाचे म्युझिक देखील मला काही तेवढे वाटले नाही भारी आणि आपण तुम्ही जर ट्रेलर जर बघितला असेल तर ट्रेलरमधूनच तुम्हाला समजून जाईल आणि नवीन कलाकार आहेत मित्रांनो ऑब्विस्ली तर तुम्हाला माहीतच असेल की आता नवीन नवीन कलाकार घ्यायचे तर प्रत्येकालाच परफेक्ट ॲक्टिंग देखील जमेल खाण्या तुम्हालाही माहिती असेल आता दुसरा जर चित्रपट घेतला आपण तर दिल दिमाग ओर बत्ती हा दुसरा चित्रपट आहे या चित्रपटाचे दिग्दर्शन जे आहे ऋषिकेश गुप्ते यांनी केलेले आहे तर हा जो चित्रपट आहे या चित्रपटात मराठीतील एक तगडी मोठी स्टारकास्ट आहे सोनाली कुलकर्णी ज्या की मराठी देखील मराठीतील एक नावजलेल्या ॲक्ट्रेस आहेत त्यासोबत दिलीप प्रभावालकर आणि असे बरेच काही कलाकार जे आहेत या चित्रपटामध्ये काम करत आहेत आता चित्रपटाची स्टारकास्ट आहे तर ऑब्वियसली आता एवढे सहा जे चित्रपट प्रदर्शित झालेले आहेत या सहा चित्रपटापैकी सर्वात जास्त रिस्पॉन्स सर्वात जास्त स्क्रीन्स या चित्रपटाला मिळण्याची संभावना आहे कारण चित्रपटाचे जे स्टारकास्ट मोठे असल्यामुळे थिएटर मालकही चित्रपट या चित्रपटाला सर्वात जास्त जे जय आहेत स्क्रीन्स देतील असं माझं आहे आणि तुम्ही बुक शोवरती जर चेक जरी केलं तर या चित्रपटाला सर्वात जास्त जे जा जा आहेत स्क्रीन्स मिळालेल्याच आहेत आणि चित्रपटाविषयी जर बोलायला गेलं तर चित्रपटामध्ये सत्तर ते एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे ऐंशीचे जे हिंदी फिल्म्सचे जे डायरेक्टर होते त्यांना ट्रिब्यूट देण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून केलेला आहे आणि मला वाटत नाही की तेवढ्या फार प्रमाणावरती त्यांना ते जमलेलं आहे मेन मित्रांनो जी गोष्ट असते एखाद्या कोणत्याही चित्रपटाची तर ती असते स्टोरी आणि स्टोरीच मला वाटते की एक ॲव्हरेज प्रकाराची स्टोरी जी आहे चित्रपटांच्या मेकर्सकडून झालेली आहे बाकी ॲक्टिंग जे आहे चांगली आहे व डायरेक्शनही चांगल्या प्रकारचे आहे परंतु स्टोरी महत्त्वाची असते तीच चित्रपटाच्या मेकर्सला बऱ्यापैकी जमलेली नाही आहे आणि या चित्रपटाला जर रिव्ह्यू देण्याचा प्रयत्न केला आपण तर पाचपैकी तीन स्टार या चित्रपटाला मी रिव्ह्यू देईल आता तिसरा चित्रपट जो आहे भारत माझा देश आहे असं तिस तिसऱ्या चित्रपटाचे नाव आहे भारत माझा देश आहे या चित्रपटाचे दिग्दर्शन पांडुरंग जाधव यांनी केलेले आहे शशांक शिंदेसारखे मराठीतील एक चांगले कलाकाराच्या आहेत या चित्रपटामध्ये आपण पाहू शकतो आणि या चित्रपटाची जर स्टोरी या चित्रपटाची जर आपण कथा पाहण्यास बघितले तर चित्रपटामध्ये एक आर्मी ऑफिसरची गोष्ट दाखवलेली आहे एक परिवार आहे त्या परिवाराचा जे मुलगा असतो ते लढाईसाठी गेलेला आहे सीमेवरती आणि त्यानंतर तो वापस येण्यासाठी किंवा त्याची गोष्ट करण्यासाठी म्हणजे त्याच्यासोबत नेमके झाले काय त्याची पत्नी जी आहे ती एक प्रकारचा नवस मागते की मी एखाद्या बकऱ्याच्या पिल्ल्याला कापेल म्हणून तर त्याच गोष्टीवरती जवळपास चित्रपट जो, जो आहे ते घुमतो आणि त्याच्या मुलगा जे आहे लहान मुलगा दोघांचा त्याला नकोसं वाटतं त्या बकऱ्याच्या पिल्ल्यास कापण्यास किंवा त्याची बळी बळी देण्यास नकोसं वाटतं तर याच गोष्टीविषयी आहे जे आहे हा चित्रपट घुमतो कथा जी आहे थोडीफार नवीन प्रकारची वाटेल तुम्हाला परंतु आर्मी म्हणजे मुलगा जातो व सिमिंगवरती जातो त्याच्या घरची त्याची वाट बघ जातो कधी येतो कधी नाही अशा प्रकारची कथा तर मी नक्की यापूर्वी ऐकलेली असेल तरीही बऱ्यापैकी चांगला दाखवण्याचा प्रयत्न जे आहे चित्रपटाच्या मेकर्सने केलेला आहे त्यामुळेच मी या चित्रपटाला पाचपैकी तीन स्टार देतो आता चौथा चित्रपट घेऊया आपण तर चौथा चित्रपट आहे लगन लगन हा जो चित्रपट आहे या चित्रपटाचे दिग्दर्शन डायरेक्शन अर्जुन गुज्जर यांनी केलेले आहे लग्न या चित्रपटाच्या नावावरूनच तुम्हाला समजेल की हा जो चित्रपट आहे हा लव्ह स्टोरी टाईप चित्रपट आहे आणि लव्ह स्टोरी असेल तर तुम्हाला माहीतच असतं की मुलगा मुलगी आणि नंतर प्रेम या टाईपची कथा जी आहे या चित्रपटाची आहे त्यामुळे या चित्रपटाशिवाय मी जास्त काही एक्सप्लेन करणार नाही परंतु एक या चित्रपटाविषयी मला सांगायची गोष्ट म्हणजे की बुकमाशोवरती जर तुम्ही पाहिले तर लोक सर्वात जास्त या चित्रपटामध्येच इंटरेस्टेड आहेत असं दाखवत आहे तरी हो या चित्रपटाला स्क्रीन्स काय खूप जास्त प्रमाणावरती मिळालेल्या नाही आहेत दिमागवर बत्तीनंतर या चित्रपटाला दोन नंबरवरती सर्वात जास्त स्क्रीन्स जे आहे ते मिळालेल्या आहेत आणि या चित्रपटाला मी पाचपैकी अडीच स्टार रिव्ह्यू देईन आता आपण पाचव्या क्रमांकाचा जो चित्रपट पाहिला तर तो आहे गुल्लर गुल्लर हा चित्रपटही आजच प्रदर्शित झालेला आहे आणि या सर्व चित्रपटापैकी जर मी प्रेफरन्स दिला तर सर्वात पहिले मी तुम्हाला गुल्लर हा चित्रपट बघा असंच म्हणेल माझ्या मतानुसार मी जर असलो असतं तर मी हा चित्रपट पहिल्यांदा बघितला असता चित्रपटाचे दिग्दर्शन जे आहे ते रमेश चौधरी यांनी केलेले आहे हा जो चित्रपट आहे या चित्रपटामध्ये हे ड्रामा व लव्ह स्टोरी दाखवलेली आहे परंतु चित्रपटाची कथा जी आहे ती थोड्या वेगळ्या प्रकारची आहे कारण की या चित्रपटामध्ये एक लहान मुलगा दोन मुला मुलाला आणि मुलीला पळून जाण्यास मदत करतो आणि त्यानंतर त्याच्या जीवनामध्ये काय काय संकट येतात या प्रकारची कथा जी आहे या चित्रपटामध्ये दाखवलेली आहे आणि त्यामुळेच हा चित्रपट थोड्या वेगळ्या प्रकारच्या कथेचा आहे त्यामुळेच मी तुम्हाला म्हटलं की हा तुम्हाला जर बघायचं जर असल तर तुम्ही ह्या चित्रपटाला नक्की प्रेफरन्स पहिल्यांदाच देऊ शकता मी जर असलं असतं तर मी देखील ह्या चित्रपट नक्की बघितला असता या चित्रपटाला मी पाचपैकी साडेतीन स्टार देईल आता एकदम शेवटचा आणि लास्ट चित्रपट म्हणजे तराफा तर तराफा हा जो चित्रपट आहे या चित्रपटाचे दिग्दर्शन जे आहे ते विजय घाटकर घाटलेवार यांनी केलेले आहे आणि हा चित्रपटही लव्ह स्टोरी टाईपच आहे त्यामुळे आणि या चित्रपटांचा लोकांना माहिती पण नाही की हा चित्रपट जो प्रदर्शित झालेला आहे म्हणून तर या चित्रपटालाही मी पाचपैकी अडीच स्टार रिव्ह्यू देईल तर मित्रांनो आज मराठी बॉक्स ऑफिसवरती जे सहा चित्रपट प्रदर्शित झाले होते त्या सहा चित्रपटांपैकी मी तुम्हाला सहा चित्रपटाची एक थोडक्यात कथा सांगितलेली आहे चित्रपटाचा नेमका जनर काय आहे व चित्रपटाचे दिग्दर्शन कोणी केलेले आहे व कोणता चित्रपट तुम्ही पहिल्यांदा पाहू शकता हेही सांगितलेलं आहे सर्वात पहिले जर तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा द्यायचा असेल तर तुम्ही गुल्लर चित्रपट बघू शकता नाही तर तुमच्या मनावरती आहे तुम्ही कोणताही चित्रपट पाहू शकता त्यानंतर जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही भारत माझा देश आहे हाही चित्रपट त्यानंतर दोन नंबरवरती बघू शकता आणि बाकी तुमच्या मनावरती आहे तुम्हाला कोणता चित्र चित्रपट बघायचा व कोणता नाही आणि एवढ्या ह्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक देखील करा कारण की ही एवढी माहिती काढून चित्र सॉरी व्हिडिओ बनवणे खूपच अवघड असते त्यामुळे तुम्ही बघितलं असेल मी सकाळपासून जे आहे रिव्ह्यूवरती कोणताही व्हिडिओ जे आहे ते टाकलेला नाही आहे या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग